जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाकडून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन। अनेकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ। बुलढाणा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा सत्र न्यायालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित या आरोग्य शिबिरात तब्बल 168 जणांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली आहे। दरम्यान या शिबिरात होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर यांचे योगदान लाभले। यामध्ये माऊली होमिओपॅथीचे डॉक्टर दुर्गासिंग जाधव आणि त्यांची टीम, त्याचबरोबर ॲलोपॅथीचे डॉक्टर स्वप्नील थोरात आणि त्यांची टीम यांनी या शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणी केली। आज दिनांक 10 जानेवारी 2024 राष्ट्रीय युवा दिवस व बुलढाणा जिल्हा विधा सेवा प्राधिकरण तर्फे आमच्या श्री माऊली होमिओपॅथिक हॉस्पिटलतर्फे सर्व रोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। यामध्ये सर्व वकील संघ, कर्मचारी वृंद, जज या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात हे होमिओपॅथिक शिबिर मोफत प्रमाणात घेण्यात येत आहे। यामध्ये विशेषतः डायबिटीज, थायरॉईड, बीपी, किडनी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या सर्व आजारावरती होमिओपॅथिक शिबिर आज आयोजित करण्यात आलेले आहे। यासाठी सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आपल्या जिल्हा न्यायालय बुलढाणा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे। यामध्ये होमिओपॅथीचे डॉक्टर्स तसेच ॲलोपॅथीचे डॉक्टर्स आणि प्रयोगशाळा या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये वकील, स्टाफ, न्यायाधीश आणि पक्षकार यांच्यासाठी हा कार्यक्रम राहणार आहे। तो दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे। डॉक्टरांचे जम्मू आणि त्यांचे टेक्निशियन सर्व आलेले आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळत आहे।